नमस्कार, मी तनुजा धनुष ब्रह्मरूपण मध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण मस्त अशी एक झक्कास अशी उपासाची रेसिपी पाहणार आहोत. पण ती रेसिपी खाल्ल्यानंतर आणि ती रेसिपी बनवताना तुम्हाला बिलकुल वाटणार नाही की ही उपासाची रेसिपी आहे, कारण इतकी चविष्ट, इतकी मस्त आणि लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडेल अशी आपली मस्त अशी एक आगळीवेगळी उपासाची रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे आज आपण उपासाची मिसळ पाहणार आहोत, जी एकदम झटपट आहे, करायला तितकी सोपी आहे आणि खूप चविष्ट आहे. तर आपली रेसिपी सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजून तनुजा ब्रह्मरूपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणींना सोशल मीडियावर जरूर शेअर करा. तर चला आपल्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात. आपल्याला लागणार आहे उकडून फोडी केलेला 1 कप बटाटा, उकडलेले शेंगदाणे 1 कप, जिरे 2 चमचे, सेंदो मीठ किंवा काळे मीठ 1 चमचा, आल्याची पेस्ट 1 चमचा, हिरव्या मिरच्याचे काप 1 टेबलस्पून, तूप 2 टेबलस्पून, डाळिंबाचे दाणे आवडीनुसार, किसलेलं ओलं खोबरं, शेंगाचा कूट 1 चमचा, काकडी 1/2 कप, फलारे आणि नवरत्न चिवडा, लाल भोपळा 3 टेबलस्पून, गरजेनुसार पाणी. आपण मिसळ बनवणार आहोत, ही मिसळ आहे त्याच्यामुळे आपण याला हवं तसं असेंबल करू शकतो. आपण याच्यावर जे गार्निशिंग करतो, प्लेटिंग करतो, त्यावेळेस आपण इथे डाळिंब वगैरे वापरणार आहोत. तसेच तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडंसं उकडलेलं रताळी इथे घेऊ शकता, किंवा आपण इथे जे बटाट्याचा चिवडा घेतलेला आहे, 2 प्रकारचे आपण इथे उपासाचे बटाट्याचे 2 प्रकारचे चिवडे घेतलेले आहेत, तर त्याऐवजी आपण इथे उपासाची शेवही वापरू शकतो. तर आपण हवी तशी मिसळ इथे बनवू शकतो. फक्त जी बेसिक जी रेसिपी आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहायला लागेल, म्हणजे ही एकदम झक्कास रेसिपी तुम्हाला केव्हाही बनवता येईल आणि केव्हाही खाता येईल. तर चला रेसिपी सुरू करूयात. उपासाची मिसळसाठी आपल्याला जो रस्सा लागणार आहे त्यासाठी आपण इथे वाटण बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी इथे मी शेंगदाणे उकडून घेतलेले आहेत, कच्चेही ठेवले नाहीत आणि खूप जास्तही उकडलेले नाही आहेत. तर यापैकी आपल्याला अर्धे शेंगदाणे हे वाटण्यासाठी वापरायचे आहेत आणि रश्श्यामध्ये आपण अख्ख्या शेंगदाणे नंतर हे उरलेले घालणार आहोत. इथे मी खोबऱ्याच्या ओल्या खोबऱ्याची मागची काळी साल काढून खोबरं किसून घेतलेलं आहे. हे खोबरं आपण अर्धा हात्ता घेणार आहोत आणि सजवण्यासाठी थोडंसं हे ठेवणार आहोत. त्यानंतर आपण इथे हिरवी मिरची घेतली आहे. तुम्हाला जर लाल झणझणीत तरीवाली मिसळ हवी असेल तर तुम्ही लाल तिखट वापरू शकता, पण कमी तिखट आणि उपासाची रेसिपी असल्यामुळे मी इथे हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे. यामध्ये आता आपण जिरेपुडी वाटून घेतलेली आहे. अख्खे जिरे वापरले तर या वाटणामध्ये वाटले जाणार नाही छान, म्हणून इथे जिरेपुड घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर इथे आपण थोडंसं पाणी घेणार आहोत. खूप जास्त पाणी घ्यायचं नाही, आपल्याला वाटण पातळ करायचं नाही आहे आणि ते वाटलं जावं म्हणून आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून एकदम छान हे बारीक पेस्ट होईपर्यंत हे वाटून घेतलेलं आहे. एकदम छान एकजीव आपला हा मसाल्याचं वाटण बनवून तयार झालेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूयात. त्यासाठी इथे मी कढईमध्ये तूप तापवून घेतलेलं आहे. उपासाची रेसिपी असल्यामुळे शक्यतो आपण तूप घेतलं तर जास्त फायदा होईल, त्यामुळे जर तुम्हाला तूप नको असेल तर तुम्ही तेलाची फोडणी देऊ शकता. त्यामध्ये जिरं आणि आलं घेतलेलं आहे, जे उपासासाठी अत्यंत फायदेशीर असतं, त्यामुळे आपली ॲसिडिटी वगैरे उपासाच्या दिवशी वाढत नाही. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घेतलं तरी चालेल. तर हा जो मसाला आपण वाटण बनवून ठेवलं तर ते छान आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि हे परतताना करपलं जाऊ नये म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. खूप जास्तही पाणी आपल्याला घालायचं नाही आहे. तर 3-4 चमचे आपण याच्यामध्ये पाणी घालून हे छान आपण घट्टसर मंदाचेवर भाजून घेणार आहोत. कुठलाही मसाला आपण अशा प्रकारे भाजला तर तो खूप छान भाजला जातो आणि भाजीला चवही आणि कलरही खूप छान येतो. तर इतकं आपण घट्टसर होईपर्यंत आपला मसाला भाजून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत, तेही आपण इथेही आपण सैंदव मीठच वापरत आहोत. तर हे सैंदव मीठ आणि आपण याच्यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालायचं आहे आपल्याला, जेणेकरून मसाल्याची चवही बिघडणार नाही. उपासाच्या रेसिपीमध्ये सैंदव मिठासोबत आपण काळ्या मिठी वापरू शकतो, जेणेकरून पदार्थाला खूप छान चव येते आणि ते हेल्दी असतं. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट आणि पातळही रस्सा बनवू शकता. साधारण मी इथे 1.5 ते 2 ग्लास पाणी घेत आहे. जर तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर इथे आपल्याला बिलकुल गुठळ्या हे ठेवायच्या नाहीत. एकदम छान आपला कन्सिस्टन्सी खूप एकदम जबरदस्त आणि परफेक्ट आली पाहिजे या रस्स्याची, जेणेकरून खूप छान चवेल. त्यानंतर जे आपण उकडलेले शेंगदाणे ठेवले होते ते घालणार आहोत. उकडलेले बटाटे आहे, उकडलेले बटाटे पण थोडेसे सजवण्यासाठी ठेवणार आहोत आपण हे. आणि बटाटे आणि जे लाल भोपळा आहे तो आपण साली काढून घेतलेला आहे आणि खूप जास्त आपण याला उकडलेलं नाही आहे मॅश होईपर्यंत आणि खूप कच्चंही ठेवलेलं नाही आहे. दोन्ही सेपरेट आपण हे उकडून घेतलेलं आहे, भोपळा आणि बटाटे. तर त्यानंतर आपण इथे थोडीशी साखर घालणार आहोत. साखर ऑप्शनल आहे म्हणून मी साहित्यामध्ये सांगितले नाही, पण याच्यामध्ये साखर जर घातली तरी खूप छान चव येते आणि खूप एकदम जबरदस्त आपली अशी ही रस्सा मिसळ आपली ही बनणार आहे.
आता ह्याला 2 ते 3 मिनिट आपण उकडी आणायची आहे आणि एकदम छान कन्सिस्टन्सी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्ही आपण याच्यामध्ये जे बटाटे वगैरे घातले तिथे तुम्ही रताळेसुद्धा हे घालू शकता किंवा तुम्ही थोडीशी केळीची कापी घालू शकता, म्हणजे थोडंसं गोडसरपणा येतो. आपला मस्त रस्सा हा बनवून तयार झालेला आहे. आता आपण इथे जे कोशिंबीर सटकं थोडं पाकडी आणि दह्याचं मिश्रण बनवणार आहोत, त्यासाठी दही छान घोटून घेतलेलं आहे, छान फेटून घेतलेलं आहे, त्याच्या गुठळ्या आपण काढून घेतलेल्या आहे आणि आवडीनुसार आपण इथे काकडी घेणार आहोत. काकडी ही बारीक चिरून घेतली आणि शेंगदाण्याच्या साली काढून ते आपण शेंगदाणे इथे थोडेसे मी कुटून घेतलेले आहेत आणि हे आपण कोशिंबीर करणार आहोत. जर तुम्हाला काकडीऐवजी तुम्ही इतर कुठली गोष्ट खात असाल तर इथे तेही आपण घेऊ शकतो. इथे आपण लगेच वापरणार आहोत म्हणून लगेच मी याच्यामध्ये मीठ ॲड करत आहे. तुम्हाला थोडासा वेळ असेल तर तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवा आणि वापरताना नंतर मीठ घाला, म्हणजे हे पातळ होणार नाही, पाणी सुटणार नाही. इथे छान आपण प्लेट घेतलेली आहे, त्यामध्ये आपण जो रस्सा बनवलेला आहे मिसळीचं, जी ग्रेव्ही बनवलेली आहे ती इथे घेणार आहोत आणि यामध्ये आपण हवं तसं गार्निशिंग करू शकतो. ही आपण आमटी म्हणून, भाजी म्हणूनही खाऊ शकतो, भाकरीसोबत, उपासाच्या आणि भगरीसोबत. तर इथे आपण फलारी चिवडा मी घेतलेला आहे हल्दीरामचा आणि हा पंचरत्न चिवडाही घेतलेला आहे. जो फलारी आहे थोडासा तिखट असतो आणि पंचरत्न थोडासा गोडसर असतो. त्यानंतर आपण याच्यावर डाळिंब घालणार आहोत. तुम्हाला चालत असेल तर थोडीशी कोथिंबीर घातली तरीही चालेल. तर छान आपली ही मिसळ ओलस खोबरं घालून तयार झालेली आहे. तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रुट्सही घालू शकता आणि ही मिसळ एकदम खायला छान झालेली आहे. याच्यामध्ये आपण उपासाचं फरसाण, उपासाची शेव घालू शकतो. तर नक्कीही करून पहा. आणि आता आपण याच्यामध्ये जे कोशिंबीर करून ठेवलं होतं ते घालणार आहोत. जर तुम्हाला अगोदर घालायचं असेल तर तुम्ही अगोदर घातलं तरीही चालेल. एकदम मस्त, एकदम झक्कास आणि एकदम सुंदर अशी दिसणारी आपली एकदम चविष्ट रेसिपी तयार झालेली आहे. नक्की करून पहा, तुम्हा सर्वांना खूप आवडेल. आणि कशी झाली ते सांगायला बिलकुल विसरू नका, नक्की कमेंट करा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ जर यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तसेच फेसबुकवर पाहत असाल तर माझं तनुजा ब्रह्मर्पण हे पेज फॉलो करायला बिलकुल विसरू नका. आपण याची आपली टिप, तर टिप ही आहे की जेव्हा आपण भाज्यांसाठी वाटण जे भाजतो, मग त्या पंजाबी भाज्या असोत किंवा महाराष्ट्रीयन भाज्या असोत, पंजाबी भाज्यांना पण त्यांचा एक असा स्पेशल मसाला असतो जो आपण वाटून बनवतो आणि तो छान आपण तेलामध्ये परततो. तसंच आपण महाराष्ट्रीयन भाज्यांसाठी सुद्धा वाटण बनवून ते छान तेलामध्ये परततो. तर अशा वेळेला एकदम छान थिकनेस येण्यासाठी, एकदम छान चव येण्यासाठी जेव्हा आपण मसाला भाजतो तेव्हा गॅसची आच ही मंद ठेवावी आणि खूप छान आपला मसाला हा सतत परतत राहून ते वाटण भाजलं गेलं पाहिजे, जेणेकरून आपली भाजी खूप छान होते आणि तितकीच चविष्ट होते. तर नक्की ही टीप वापरून पहा, तुम्हाला नक्की याचा फरक भाजी बनवताना जाणवेल. तर वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत आणि एका नवीन टिपसोबत. तोपर्यंत खुश राहा आणि हेल्दी राहा.